दुर्बुद्धिते मना कदा नुपजो नारायणा, आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी, उपजला भाव तुमचे कृपे सिद्धी जाऊ, आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी, तुका म्हणे आता लाभ नाही या परता, आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी, विठ्ठल 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 विठ्ठल। पांडुरंग करू प्रथम नमन, करुणा करा दळा तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी मजर दई सद्गुरु, तेने तारिलो हा संसार पुरु म्हणून विशेषात्या धरु विवेकावरी। ओम नमो सद्गुरु निर्गुणा, पार नाही तव गुणा, बैसोनी माझ्या रसना, हरी गुण वर्णवी हरि गुण विशाल पावन, वदवी तू कृपा करुण मी मूडमती दीन म्हणून कीव भाकी तसे, तुमचा प्रसाद झाली अपूर्ण, हरिगुण वर्णीन मी जाण एका वंदितसे, चरण सद्गुरूंचे आदरे तपोज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदानंकृतम साधु संन्यास योगम मुखेश वेदांत शास्त्रार्थ नितिम, नमो नारायण गिरिं ब्रह्मस्वरूपं गंगा विशुद्धं निदपादस्पर्शं सर्ववेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं सरले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं, नमामि गंगागिरियोगिराजं समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदावं जगननीतपाणिं मण्डनं मण्डणानां तरुणतुलसीमाला
कंधरम कंजनेत्रम सदय धवलासम विठ्ठलम चिंतयामि जयांचे केल्या स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेचे वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारो नियता कर जोडितो कथे काळी आपण असावी जवळी विठाला 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 दुर्बुद्धि ते मना कदा नुपजो नारायणा अदम जैसे करी तुझे पाय चित्ती धरी मौजे श्री क्षेत्र धानोरा घनोबाचे या पवित्र गावी भगवंताचा वास आहे आणि तो वास एवढा जाज्वल्य आहे की सांगायचं कामच नाही. अगदी हे जे वैभव बघितलं हे त्याच्याशिवाय नाही बाबा. आणि हे टिकून ठेवण्याचं काम जे गावकऱ्यांनी केलं हा महत्त्वाचा मुद्दा आहे. संस्थान मंदिर बांधणं महत्त्वाचं नाही आहे बरं का. मंदिर झटक्यात बांधले जातात अगदी झटक्यात. पण मंदिरात व्हील पॉवर पाहिजे असेल ते एक ऊर्जा पाहिजे असेल ते करंट पाहिजे असेल तर त्याच्यासाठी जे पाहिजे जो परमार्थ पाहिजे जे सातत्य पाहिजे जो सत्यपणा पाहिजे जो शुद्ध बुद्धी पाहिजे जो आपल्याला आज विषय घेतला शुद्ध बुद्धीच्या अंतकरणानं देवाचं आपण काय करू शकतो. आपण काय करू काहीच करू शकत नाही देवाचं. आपण हे त्याचंच आहे सगळं त्याचंच त्याला वापरायचं ही दानत ज्याच्याकडे ते गाव म्हणजे धानोरा विडाला विडाला विडाला. गेल्या वर्षी मी 8 दिवस होतो. अतिशय प्रेम देणारं गाव. हल्ली प्रेमाचा दुष्काळ झालेला आहे. देवालाच दुष्काळ आहे. आजचा दुष्काळ तयाला थोर प्रेमाचा भुकेला. आजकाल अवघड झालं आहे. लोकाचा परमार्थावर निष्ठा नाही विश्वास नाही प्रपंचावर निष्ठा नाही ना आता जे राडा चालला याच्यावर निष्ठा नाही कोणकोणत्या पक्षात तर कोणकोणत्या राड्यात काय अवघड परिस्थिती झाली. ही अवघड परिस्थिती झाली. आपले विषय नसले तरी आपण मतदान करले ना बोलायला काय अडचण नाही का. मतदान केलेलं ना आपण आपलं कल्याण व्हाव्याच्यासाठी आपण कुठं नाही केले त्याचा राडा झाला. विषय असा आहे की या ठिकाणी आवर्जून बरं का महाराज दमडेरे महाराज मला या भागात तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा भगवंताच्या सेवेचा मिळालेला लाभ या अनुषंगानं बोलायचं ठरलं तर आमचे कंद पाटील यांच्याकडे मी नेहमी येतो वडिलांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं. त्या दृष्टीनं मग गावकरी मंडळी पाहुणे आहेत त्यांचे. दमडेरे पाटलांचा गेल्या वर्षी परिचय झाला. तरुण मंडळ या ठिकाणी विशेष करून ह्या कार्यक्रमाला आवर्जून हजर राहतात. शक्यतो सप्तापासून तरुण मंडळ दूर असतं बरं का. आणि काय गावात ते म्हातारे माणसं जवळ येऊन देत नाही त्याच्यामुळं लांब जाते. पण इथं सगळं खेळीमेळीचं वातावरण आहे आनंद वातावरण आहे. गेल्यापेक्षा बराच बदल झाला सप्ताहातही झाला. आता यावर्षी तुमचं त्रिशताब्दी नाही त्रितपपूर्ती हो म्हणजे जवळजवळ 36वं वर्ष चालू आहे. आणि 35व्या वर्षापासून मी येतो म्हणजे मागच्या नाही 35 36 असं. आणि या ठिकाणी आवर्जून थोडीशी नाराज अंतकरणामध्ये आहे की माझे जोडीदार गेल्या वर्षी तुमच्यासारखेच आम्ही गायक म्हणून आलतो इथं आणि एक कीर्तन सेवा केली आमचे हरिभक्त परायण खरोखर वारकरी संप्रदायाचं अंतकरण असलेले. कसं घडतं मला माहीत नाही का घडलं हे माहीत नाही पूर्वजन्मीचं असतं ते. आणि हरिभक्त परायण प्रल्हाद महाराज लांबूड यांना पॅरालिसिस झालेलं आहे त्याच्यामुळं ते गेल्या वर्षी आम्ही 8 दिवस होतो दोघं. त्यामुळे यावर्षी माझी भावना नव्हती. गावकरी बिचारे काही बोलले नाही धन्यवाद. आणि नवीन मंडळी आली आनंद वाटला कारण बरं का हल्ली बोलायचंच अवघड झालं. एवढा आनंद हल्ली परमार्थात मिळत नाही हो. वाजना म्हणतो मी मोठा गाणारा म्हणतो मी मोठा पुढं चाल म्हणायला आला का मागचा कसा गुतन एवढाच उद्देश. 10-20 वर्षापूर्वी अतिशय प्रेम होतं भजनामध्ये. मला जे आज मिळालं आणि मी आज जे ह्या चाली जे काढून राहिलो याचं कारण असं आहे की हा प्रकृतीचा नियम आहे. गाव जवळ आलं का बैल येड्यावणी करते. गाव जवळ आलो पटकन खळ्यात जायला पाठी उधळते. गाव जवळ आलं का बैल येड्यावणी करते. मायरचं कोणी आलं का महिला मंडळी येड्यावणी करतं. हा नियम आहे. पाहुणा कोणी आलं का पोरं येड्यावणी करते.
आणि कीर्तनकारला एवढं सिस्टीम आणि एवढा समाज आणि एवढं वैभव, एवढे वाजवणारे, एवढे गाणारे, मग कीर्तनकार चैन बसन का? म्हणून सुंदर अशा प्रकारचा आनंद आज मिळणार आहे. विडाला विडाला कारण हल्ली परमार्थामध्ये चौकडच ज्याला आपण दूषित वातावरण म्हणतो ना ते झालेलं आहे. वास्तविक पाहता हा भक्तीरस आहे. हा कोणता रस आहे? भक्तीरस आहे. हो, घरामध्ये हे परमार्थ चालल्यानंतर, मंदिरात चालल्यानंतर आपली भावना दुसरीकडे जाऊ नये, हा रस आहे. भक्तीरस खेळून ठेवला पाहिजे. पण हल्ली कीर्तनामध्ये सिनेमा जास्त घुसला आणि सिनेमाच्या चाली जर अभंगाला लावल्या तर तो विरस होतो, विरस. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये शुद्धता पाहिजे असत. अहो, ह्या पहिले लोकांनी फार शुद्धता ठेवली, मी सांगणार आहे पुढं. म्हणून आजचा अभंग आपण सेवेसाठी घेतला, चार चरणाचा आहे. आणि तुम्ही म्हणता ना, महाराजाने अभंग का घेतला आडमध्येच? हा मागणी पर अभंग आहे. हो, 12 दिवसात सप्ताह, दोनदा मागितलं तर काय बिघडत? नाही का, 4 दिवस होऊन गेले, आज 5-4 दिवसाचं, आजचं 4 दिवसाचं मागून घेऊ, पुढच्या 7 दिवसाचं पुढचं भावांग माग. आणि म्हणून मागणी पर आहे. मग का मागितलं? तुकाराम महाराजांनी असं का मागितलं? आणि मागणारे तुकाराम महाराज आहे. कोण आहे? तुकाराम महाराज मागतात. दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायणा, मग महाराज कड दुर्बुद्धी का मागितली? दुर्बुद्धी का टाळली? दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायणा. महाराजांचा अभ्यास आज ग्रॅज्युएटला आहे, BA MLA आहे बाहेर देशामध्ये. त्यांचा अभंग सुटत नाही लवकर, ही अवस्था. एवढे बुद्धिवान असताना दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायणा, काय कारण? याचं कारण एकच, संतांचं अवतार प्रयोजन जगत कल्याण. जगाच्या कल्याण संताच्या विभूती, जगाच्या कल्याण संताच्या विभूती, जगाच्या कल्याण संताच्या विभूती, जगाच्या कल्याण संताच्या विभूती. कष्ट विधि परोपकार, कष्ट विधि परोपकार, कष्ट विधि परोपकार. जगाचं कल्याण व्हावं म्हणून हेच मागितलं भगवंताकडं, स्वतःसाठी काहीच मागितलं नाही. आपल्याला देवानं विचारलं असतं काय लागत, आपण किती क मागितलं असतं. म्हणूनच देव आपल्याला कधीच विचारित नाही काय लागत. तुमच्या लक्षात आलं का? देवही पाहून करतो ना. संतांना जेवढं मागितलं तेवढं लोकांसाठी मागितलं. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिल्यानंतर पसायदान मागितलं स्वतःसाठी नाही. जी खळांची व्यंकटी सांडू, तया सत्कर्मी रती वाढू, भूता परस्परे पडू मैत्र जीवांचं. कुठं स्वतःचं काय आलं? जगासाठी मागितलं. आणि ही हा अभंग लिहिण्याचं कारण जगाकडं बघितलं महाराजांनी. हा 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 हा, काय समाज आहे, देखणा समाज आहे. भरपूर दिलं देवाने तरी याची बुद्धी फिरते का? कोणाची बुद्धी कशी फिरेल सांगता येत नाही. आणि ते पाहिल्या, फिरलेल्या बुद्ध्या पाहिल्या तुकाराम महाराजांनी आणि आपल्यासाठी मागितलं. दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायणा, आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी. दुर्बुद्धी तर नकोच, पण माझ्या मनात सदैव तुझं नामस्मरण राहू. आणि हुकून चुकून मला आता हा भाव निर्माण झाला, माझ्या मनात आला, हा तुझ्या कृपेनं सिद्धीला जाऊ दे, मधीच गडबड होऊ देऊ नको. आणि तुका म्हणे आता, आता जो भाव निर्माण झाला याच्यापेक्षा जगात दुसरा लाभच नाही. आता मजायशे करी तुझे पाय चिती. सोपा सरळ शब्द अर्थ आहे. विडाला विडाला दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायणा. भगवान घणोबा नारायण काय, घणोबा काय, कोणताही देव आहे, तुमचं ग्रामदैवत आहे. या ठिकाणी जो परमार्थ चालतो हा शास्त्रशुद्ध पद्धतीचा चालतो. भोळा भाबडा असेल, कसा असेल, शायनिंगचा नसेल, पण जो चालतो तो योग्य अशा प्रकारचा चालतो. म्हणून हे वैभव आहे. एरवी नाही बरं का, हे अनुमान प्रमाणे. काय जे प्रमाण आहे ना, प्रत्यक्ष प्रमाण, अप्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण. ज्या अर्थी धूर निघतो त्या अर्थी पेटलेलं आहे. ज्या अर्थी धूर निघतो त्या अर्थी पेटलेलं आहे. ज्या अर्थी भांडे आपटतात घरात त्या अर्थी सासूनाचं बिघडलं. सोपं आहे ना, काय अवघड.
ज्या अर्थी रक्त सांडलं ऍक्सिडेंट झाला त्या अर्थी, ज्या अर्थी एवढं वैभव आहे त्या अर्थी सातत्यपणा आहे. आणि याच्यावर जी कमिटी आहे त्या कमिटीवर गावकऱ्याचं लक्ष आहे. जे एवढं वैभव चाललं एकाच वेळी एक आता काही याच्याविषयी वा म्हणणं म्हणजे एखाद्या राजाविषयी भिकाऱ्यांना वा राजेसाहेब म्हणण्यासारखे. इतकं सुंदर झालेलं आहे. आणि या ठिकाणी तुमची जी श्रद्धा आहे ही महत्त्वाची आहे. वास्तविक पाहता जे अष्टभैरव आहे त्या भैरवापैकी एक भैरव. आता इथं कसे आले काय आले तुम्हाला तर माहीतच नसेल, मग मला कुटुंब माहीत राहायचं. पण इथं आले, या भूमीमध्ये आले, ते तुमचं कल्याण करण्यासाठी आले. कोणाच्या तरी माध्यमातून आले, कोणीतरी तर भक्त असावा तुमच्यातलाच पूर्वीचा, त्याच्या भक्तीच्या योगानं घनोबा इथं आले. या घनोबाला घनो देव अन घनो लिओ, मराठी भाषेत घनो देव अन घनो लो, चोखो देव चोखो खाओ. अहो म्हणून देवाला जितका लावता त्याच्या 10 पट तुम्हाला मिळत आहे. मिळत आहे म्हणजे तुमची श्रद्धाच आहे. म्हणून या ठिकाणी सेवेचा मला मिळालेला लाभ घेतलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा, दुर्बुद्धीते मना कदा नपजो नारायणा विडाला 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 विडाला. बुद्ध्या दोन सर्वसाधारण आपल्याला माहिती आहे, एक सुबुद्धी आणि दुसरी कुबुद्धी किंवा जिला आपण दुर्बुद्धी म्हणतो. तसे बुद्धीचे 18 प्रकार आहे. बुद्धीचे 18 प्रकार आहे. एक तामस बुद्धी, राजस बुद्धी, नाही का, सात्विक बुद्धी, बुद्धीचे बऱ्याच, देहबुद्धी, अनेक प्रकार बुद्धीचे अनेक प्रकार आहे. पण आपल्याला गरज कोणती, आपल्याकडे सुबुद्धी आहे असं म्हणता येत नाही. मग दुर्बुद्धी नको असे का म्हणतात, याचा अर्थ सुबुद्धी आपल्याकडे कुठंतरी कमकुवत आहे असं का मागितलं. ही दुर्बुद्धी चांगल्या चांगल्याची मती फिरवते. आता सद्बुद्धी ते ना कोणत्या क्षणाला त्याचे डोळ्यांना पाहिल्यावर दुर्बुद्धी फिरवून सांगता येत नाही. म्हणून ही दुर्बुद्धी नसावी. दुर्बुद्धी नसली का जगात काहीच होत नाही. हे जे सगळं घडतं ना हे बुद्धीवर आहे. कारण सुभाषितकरानं सांगितलं, निश्चय करणं काम बुद्धीचं आहे, संकल्प विकल्प मनाचे, निश्चय कर्म बुद्धीचे, चिंतन जाणे चित्ताचे, अहंकाराचे मी पण. अहो एखादी वस्तू दिसली आपल्याला, संकल्प विकल्प हे मनाचं काम आहे, आपलं नाही. आपल्या शरीरामध्ये जे अवयव आहेत अदृश्य अवयव, एखादी वस्तू दिसली मनानं डोळ्यानं बघितलं, मनाकडे रिपोर्ट गेला, सुंदर दिसती वस्तू काय असेल, गाडी असेल काय, काय कपडा असेल काय असेल, मन विचार करतं. संकल्प विकल्प चांगली का वाईट आपल्याला घेतल्यावर टिकन का, त्याच्याबद्दल चर्चा करायचं काम मनाचं आहे. संकल्प विकल्प मनाचे, मनाला पटलं योग्य आपल्याला, आपल्या संसाराला पूर्णपणेला वापरू शकतो ह्या गाडीला, मग रिपोर्ट जातो मध्ये. निश्चय कर्म बुद्धीचे, बुद्धीकडे पाठवले जाते, घ्यायची का नाही हे मनावर नाही. मनावर फक्त काय आहे, पसंत करायचं. संकल्प विकल्प, एकदा संकल्प ठरला बुद्धीकडे गेला, बुद्धी ठरवते आता घ्यायची, मग घ्यायचं बुद्धीनं ठरलं, पण मग त्याच्यासाठी बाकीचा व्यवहार मग ते शांत करणार. चिंतन जाणे चित्ताचे, त्यांना चिंतन करायचं, हप्ता फिटन का, हे होईल का, ते होईल का. म्हणजे आपल्याला जी गोष्ट करायची ती सिद्ध करण्यासाठी किंवा तिचा हुकमी सही शेवटची ज्याला आपण म्हणतो मोहर पडणे, ते काम बुद्धीचं आहे. आणि ती बुद्धी योग्य असावी म्हणून महाराज म्हणतात, दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायणा विठाला 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 विठाला. धर्मराजाने एकदा भगवान श्रीकृष्णाला विचारलं की भगवंत आता कलियुग लागलेलं आहे, या कलियुगामध्ये नुकतंच कौरव पांडवांचं युद्ध झालं होतं, कुबुद्धीनं कौरवांनी पांडवाला हरवलं, वनवास घ्यायला लावला, शेवटी वनवास करूनही पुन्हा युद्धच करावं लागलं. या बुद्धीचा थोडा वैताग आला धर्मराजाला आणि धर्मराजानं भगवंताला विचारलं की या कलियुगामध्ये हे असं कसं चाललं आहे, कसं राहील पुढं कलियुग. भगवान श्रीकृष्णानं सांगितलं, प्रॅक्टिकल करून दाखवलं.
हे का बघा म्हणे धर्मराजा तुम्ही इथं बसा खुर्चीवर. धर्मराजा बसले. भगवान श्रीकृष्णानं चार दिशेला बाण मारले, पूर्वेला पश्चिमेला दक्षिणेला उत्तरेला. आणि बाकीचे जे पाच पांडवांमध्ये धर्मराज बसले, मग अर्जुन, नकुल, सहदेव, भीम, प्रत्येकाला पाठवलं, जा म्हणे जरा बाण घेऊन आ पूर्वेचा. मग पूर्वेचा बाण गेला होता 1500 फूट, तो बाण घेऊन आले. येताना सांगितलं मी बाण आणला पण मला रस्त्यात जरा वेगळं दिसलं म्हणे. काय? एक गाय व्यालेली म्हणे. गाय व्यालेली म्हणे. आणि ती वासराला एवढंच चाटती म्हणे का त्या वासराचे हाडकं कातडे तर गेलेच म्हणे वरचे, पण हाडकं हाडू कुकडं पडलं म्हणे त्याचं, इतकी चाटते म्हणे. हा काय प्रकार म्हणे? आई ना त्या गायीना, त्याच्या वासराच्या आईना इतकं चाटावं? बरं बरं बैस म्हणे सांगतो. नकुल गेला, त्याने सांगितलं बाण आणलं नाही पण रस्त्यामध्ये मला एक घटना दिसली. म्हणे काय? म्हणे कोकिळा आहे, कोकिळा इतकी सुंदर गायन करते. आ हा 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 हा, कोकिळचं गायन म्हणजे कोकिळ कंठी नाही का, फार सुंदर गाते म्हणे. पण गाणं झालं खाली पाहिलं का पायामधले कसले तरी मास आहे म्हणे, आणि ती मास खाते म्हणे. वर सुंदर गायन करते पण खाली प्राण्याचं मास आहे, ते मास खाते म्हणे. ठीक आहे म्हणे सांगतो बसा. सहदेव गेले, त्याने सांगितलं बाण आणला नाही पण मी एक घटना बघितली. म्हणे काय? पाच विहिरी म्हणे खेटून, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर मध्ये एक विहिरी आहे म्हणे, चारही बाजूच्या विहिरी तुडुंब भरलेल्या आहे म्हणे, एकदम तुडुंब भरले पण मधली विहिरीला थेंब नाही, कोरडी. चारही बाजूच्या बाजूनं पाणी आहे, मधी कोरडी आहे. ठीक आहे म्हणे बसा. भीम गेला आणि भीमानं शेवटचा बाण आणला. भीमानं सांगितलं बाण आणला भगवान, काही बघितलं का म्हणे? हो, एक मोठा अडबंग अशा प्रकारचा दगड आणि डोंगरावरून निसटला म्हणे, आणि तो गडगड 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 असा खाली येत, वस्त्या वाड्या गाव शहर जिथं जिथं जाईन तिथं चुराडा करतो म्हणे. चुराडा करत 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 तो खाली आला म्हणे. मात्र सगळ्यात शेवटी एक बारीक काडी आहे म्हणे, आणि त्या काडीला अटकला तो उभा राहिला म्हणे. सगळं गावाचा नाश करीत आला पण काडीला उभा राहिला, हा काय प्रकार आहे? मग भगवान कृष्णानं सांगितलं सांगतो. विडाला 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 सांगितलं पूर्वेचा जो बाण आणला अर्जुना, आणि तू बघितलं की गाय वासरात चाटते, वासरात चाटते पण इतकी चाटते की त्याचे हाडकं उघडे पडले, हा काय प्रकार आहे? त्याने सांगितलं कलियुगामध्ये आई बाप मुलावर एवढं प्रेम करतील, एवढं प्रेम करतील, मोठा मोबाईल काय त्याच्यापेक्षा मोठा मोबाईल, गाडी काय त्याच्यापेक्षा फोर व्हीलर गाडी, पॉकेट मनी एक नाही किती कमी, बँक बॅलन्स बी इतके पोरं बिघडतील म्हणे, इतके पोरं बिघडतील म्हणे का त्याचा अंत नाही. बापाला सुद्धा गिरायक पायाला बी यायचे नाही आमच्या म्हाताऱ्याला घेतं की एकच. हा कलियुगातला दोष सांगितलेला आहे. कशाचा परिणाम? ह्या अति लालचेचं प्रमाण. अहो त्या मोठेपणाला काही किंवा लाड करायला काही सीमा आहे का नाही? किती लाड करावे? किती मुलांनी बाप जेलमध्ये घातले? मुलाचे लाड अवश्य केले पाहिजे पण कितीपर्यंत? 10-12 वर्षापर्यंत. तोपर्यंत ताडण केलं पाहिजे. जर विचित्र मार्गाला गेले, विचित्र संगतीला गेले, ते सुधारले पाहिजे. बुद्धी त्यांची जाग्यावर आणली पाहिजे, कारण बुद्धी त्यांची लहानपणीच तयार होते. आणि म्हणून या कलियुगातला असा प्रकार सांगितला की त्याच्यामुळं आई खूप लाड करील. आणि आता जर आईमध्ये आली तर पहिलं आईला नीट करा, कृष्णानं सांगितलं. पण मुलं बिघडू देऊ नका. इकडलं सांगितलं कोकिळा, कोकिळा सुंदर गायन करते पण मांस खाते, याचं काय कारण? त्यांनी सांगितलं कलियुगामधले साधू संत किंवा परमार्थिक लोक लय गोड बोलतील. जयरे जयरे जयरे, पण कधी झटका आणतील सांगता येत नाही. परमार्थिक माणसं आज परमार्थाला धोका, खरं पर अपरमार्थिकाचा नाही, नास्तिक काही करू शकत नाही. पैशाला धोका चोराचा नाही, लॉकर्स एवढे मोठे निघाले का पैशाला येऊ शकत नाही तिथं चोर. पुढाऱ्याला धोका अतिरेक्याचा नाही, झड सुरक्षा असते, अतिरेकी तिकडेच खत्म होतात. तसा परमार्थाला धोका, धर्माला धोका अधार्मिकाचा नाही, अधर्म काही करू शकत नाही. धर्माला खरा धोका आहे तो
धार्मिकतेचा प्रचार करणाराच. ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावी. पारमार्थिक माणूस बिघडला तर लवकर प्रचार होतो त्याचा. अहो एखाद्या कीर्तनकाराची गाडी चुकून धाब्याजवळ पंक्चर व्हावी, बाबू महाराज तुम्ही धाब्याजवळ, अरे गाडी पंक्चर झाली आम्ही का मुद्दाम थांबलो, ते सुद्धा आहे. म्हणजे पाय अतिशय सावध पद्धतीनं टाकावं लागतात. आणि त्यांनी सांगितलं परमार्थामध्ये, अहो आता पेपरमध्ये वाचतो आपण बरोबर नाही, परमार्थाच्याच लोकांना परम, पण त्याला विलाज नाही काय करणार, परमार्थ हा शुद्ध असला पाहिजे. मग असे बाबांनी सांगितलं विकल्प विकल्प काहीच नका, एकदम सरळ परमार्थ आहे. परमार्थ सरळच असावा आणि तो सरळच करावा. शायनिंगचा हा विषयच नाही, इथं शायनिंग चालतच नाही, जे आहे ते सरळ. आणि त्यांनी सांगितलं की गाय मांस खाते म्हणजे गोड बोलते, गोड गाते म्हणजे गोड बोलते जसं, पण कधी पाप होईल सांगता येत नाही, हा कलियुगातला नियम आहे. म्हणून सगळ्यांनी अतिशय सावध राहणं गरजेचं आहे, बुद्धी फिरवू देऊ नका. दुसरी गोष्ट, इकडे जी विहीर आहे सांगितलं, चार विहिरी भरलेले आहे. त्यांनी सांगितलं जर चार भाऊ असले किंवा पाच असले, चौघांना चार वाटून घेतल्या, मधला अडचणीत असला तर चार फॅटमध्ये येणं, पण त्या पायी येणार ना, भावाला गाडीत घेणार नाही. किंवा आईबाप मध्ये असले, चारही भावानं चार जर असले, मजेत खातीन पण आईबापाला सुद्धा विचारणार नाही, हा दैव दुर्विलास. इकडे खेटू खेटून मजा आहे ते इकडे हाले, हा कलियुग सांगितला. आणि भीमानं सांगितलं तो दगड गडगड करत येतो, सगळे नद्या आपले तुमचे शहर वगैरे सगळे नेस्तनाभूत, मात्र एका काडीला आवडतो, ती काडी म्हणजे नामस्मरण. विठाला 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 विठाला, ते आहे अधिकार कलियुगी उद्धार हरिचा. बस कलियुगामध्ये नामस्मरण पाहिजे असं तर फक्त नामस्मरण भगवंताचं, दुसरं यज्ञ वगैरे इथं आता करू नये असं नाही, पण ज्या पद्धतीनं व्हायला पाहिजे त्या पद्धतीनं होत नाही, कारण तो आता अभ्यास राहिला नाही. म्हणून इथं सरळ सोपं नामस्मरण विडाला 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 विडाला. कसं घ्या तुम्हाला जसं घेता येईल तसं घ्या. जय जय राम कृष्ण हरी, जय 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 राम कृष्ण हरी, जय मारून घ्या, साध घ्या, रामकृष्ण हनुमाना, पण ते नामस्मरण शुद्ध असावं आणि त्याच्यासाठी बुद्धी शुद्ध असावी. विठाला विठाला दुर्बुद्धीचे परिणाम तुम्हाला काही सांगायला नको, जग जाहीर आहे. रावणाची बुद्धी फिरली वाटोळ झालं, आता ते काही सगळ्याला सांगत बसायचं काय वेळ जाऊन, तुम्हाला माहितीच आहे. दुर्योधनाची बुद्धी फिरली, सख्या भावाला फसवलं. हरवोनी कांता केली उपाधी, विनाश काले विपरीत बुद्धी. म्हणून बुद्धीला सावध ठेवायचं. आता ही बुद्धी सावध कशी राहते हा महत्वाचा भाग आहे. मग आमची सतत बुद्धी फिरते का? नाही. बुद्धी कशी तयार होते, विचित्र बुद्धी कशी तयार होते, हा महत्वाचा मुद्दा आहे. अभंग आहे तुकाराम महाराजा, युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार, नसावी बासर निद्रा बहुभाषण. युक्त आहार विहार, आमचा आहार शुद्ध असला पाहिजे, शुद्ध बुद्धी पाहिजे, आहार शुद्ध पाहिजे. आम्ही कोणाचं खातो, कुठं खातो, कसं खातो, किती खातो, अन्नावर बुद्धी अवलंबून आहे, रक्त अवलंबून आहे. शुद्ध अन्न असन तर रक्त शुद्ध होतं, रक्त शुद्ध असन तर बुद्धी शुद्ध होते. बुद्धी शुद्ध झाली का उच्चार शुद्ध होतात, उच्चार शुद्ध झाले का आचार शुद्ध होतात, एकावर एक अवलंबून आहे. आम्हाला अन्न योग्य मिळत नाही,
आम्ही कुठं जेवतो, कसंही जेवतो, अहो आमच्या घरात बघा ना तुम्ही, आमच्या माता भगिनी तुम्हाला आज विशेष सूचना आहे माझी, योगायोगानं रेकॉर्ड होत आहे, ऐकेल जग. जर समजा आपण व्यावहारिक सत्तेतली भांडेल भांडल लागत आरडाओरडी होत असते घरात, त्याचं काही नाही, सगळ्याच्याच घरात होती नाही का. जर समजा तुमच्या घरात काही कारणावरून किरकिर झाली, होतच असते कशी निमित्तानं मतभेद होतात, एखाद्या गोष्टीवर एक मत नाही झालं म्हणजे किरकिर होते. महिला मंडळीला विशेष सूचना, ज्या दिवशी किरकिर झाली आणि तुमच्या दोन सुना दोघकड रुसून बसल्या, आपल्या भाषेत फुगून बसल्या, मालकाला गावाला जायचं, मुलांना नोकरीला जायचं, त्यावेळेस सासूबाईने राग येला असेल तर स्वयंपाक करू नका, तिकडं हॉटेलमध्ये काही खातील ते वडापाव, पण किचकिच अवस्थेत स्वयंपाक करू नका, त्याची एनर्जी त्या अन्नात उतरते. सुना फुगून बसल्या, सासूबाई मसाला वाटते, पण वाटते ते सोयीनं नाही ना, टवळ्या तिकडेच बसल्या, माह्याच माड्याला माह्याच माड्याला माह्याच माड्याला, आता माह्याशिवा कोण घालीन, तशा उपाशी गेले यांच्या काय जायचं. ही एनर्जी तुमची त्या मसाल्यात उतरते आणि तो अशा एनर्जीचा, विकृत एनर्जीचा मसाला आपण खाल्ला, माणसं म्हणते हात तवते हो गाडी खाली कशी गेली ते, म्हणजे कोण बिघडतं. ह्या बुद्धी आता ही दुर्बुद्धी नाही का, हे सांभाळलं पाहिजे. हे परमार्थ हा आहे, आपण व्यावहारिक सत्तेतले लोक आहे, पारमार्थिक सत्ता, प्रतिभाषिक सत्ता आणि व्यावहारिक सत्ता, आपण प्रपंचिक लोक आहे. आपल्याला आधी आमचे गुरुवारे सांगायचे, धनकून सनकून प्रपंच करा, गाड्या घोडे इमल्या माड्या ऊस पैसा अडका धनकून सनकून कमवा, पण परमार्थ सुद्धा मस्तीत करा. आमचे गुरुवारे नारायणगिरी महाराज बोलायचे, परमार्थ कसा करा, निंबळट नाही मस्तीत करायचं सांगितलं. मस्तीत परमार्थ करण्यासाठी बुद्धी चांगलीच पाहिजे. मग आपण हे व्यावहारिक सत्तेतले, आता एखाद्याला म्हटलं चलता का महाराज कीर्तन चालू आहे धानोऱ्याला, भजनी एखादा म्हटलं साध्या माणसाला, तर तो सरळ बोलतो तुमचं झालं बो, तुमचं झालं, आमचं काय, तुमचं झालं पण आमचं काय, म्हणजे आम्ही स्वार्थी लोक आहे. आता तुम्हाला इथं खरं इमानदारीनं सांगा मला, आता तुम्हाला उद्धार करायचा का आताच्या आता, सांगा ना मला उद्धार करायचा का. उद्धाराचे खरे कारण सांगितले तर तुम्ही एक बी थांबता का, मीच नाही थांबत होतो, तुम्ही काय थांबता. तुम्हाला सांगितलं आता कपडे काढा लगेच राग लावा, बंबोलेनाथ लगेच उद्धार होईल, होता का. आम्ही तर गावाला गेलो तर माणसं जर म्हणले राहा ना आता मुक्कामाला, आमचा मधला नातू आहे ना माझ्याशिवाय राहतच नाही, तू खपून पाय. आपण म्हणतो म्हणा, आपण व्यावहारिक सत्तेतले लोक आहे, आपल्याला खऱ्या परमार्थाची गरजच नाही आहे का. गरज इमानदारीने सांगा, आपल्याला आपल्याला काय फायदा होईल याच्यासाठी आपण येतो. सांसारिक लोक टेन्शन आहे, कर्जाचं टेन्शन, मुलीचं लग्न टेन्शन, मुलाचं लग्नाचं टेन्शन, फी भरायचं टेन्शन, भावबंधाचं टेन्शन, शेजाऱ्याचं टेन्शन, नसलं कोणाचं तर बायकोचं नक्की टेन्शन. या टेन्शन मोकळं करायसाठी आपण इथं येतो आणि म्हणून इथं नुसता ब्रह्म आहे त्याच्यावर मायाचं आवरण आहे. लोकांना त्या आवरणाचं किती घेणं आहे, लोकांना माहिती आहे साधं वरण आणि फोडणीचं वरण, हे आवरण माहिती आहे लोक. म्हणून या ठिकाणी साधू संतांचे विचार घेऊन जाणं आणि नीतिमत्तेनं वागणं हाच परमार्थ आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. याच्यातलं एखादं जाणकार म्हणून महाराज मग आमच्याकडे काय बुद्धी नाही का, मग मी विचारतो तुम्हाला ही सांगा तुम्ही कोणती बुद्धी. एखादा मातीचा उंदीर केला, उंदीर कशाचा, मातीचा, आणि तो गणपती बाप्पा मातीच्याच गणपती बाप्पा पुढे ठेवला, कुठं मातीच्याच गणपती बाप्पा पुढे ठेवला आणि गणेश चतुर्थीचा कार्यक्रम सुरू झाला. आपण गणपती बरोबर त्या उंदराला सुद्धा अगरबत्ती का, गणेश महाराजांचं वाहन आहे. जय मशकराज, गणपतीला मोदक तर त्याला आहे मोदक, कोणला, उंदराला. पूजा करतो का नाही, करतो का नाही, करतो, हां करतो ना,
पण हाच जिवंत उंदीर जर आपल्या शंगाच्या गोणीपाशी आला तर काय करता? मारून टाकू. हे तर खरं आहे ना, मग आता इमानदारीने सांगा शुद्धीबुद्धी. अरे जिवंत असताना एवढा द्वेष करायचा आणि मेल्यावर त्याला ही भक्ती खरी आहे की इमानदारीने सांगा? मग याला सुबुद्धी म्हणता का दुर्बुद्धी? मग हे तर तुकाराम महाराज म्हणतात दुर्बुद्धी दुर्बुद्धी ते मना कदा नपजो नारायण. तुम्हाला देतो विचार, हे वेगळ्या पद्धतीने चाललो लक्षात आलं. आता चला, एक सर्प आहे आणि त्याचा दगडाचा बनवला सर्प आणि पिंड दगडाची तिथं ठेवला. मग त्या पिंडी बरोबर आपण जय शेषराज भगवान कल्याण हो कल्याण सकाळी आला हो तो जय रे काय करता नो? बोला बोला काय करता? पाय पडता ना हात लावून? नाही अरे वा नवरा मारायला गेला ती एखादी बाई म्हणन तुम्हाला मारू नाही दुसऱ्याला मारायला लावा. ज्याला समजायचं त्याला समजलं, पण मारल्याशिवाय सोडू का? मग जिवंत असताना द्वेष आणि मेल्यावर आहो. हे सर्पाचं उंदराचं सांगितलं, आपल्या आईबापाला तसेच करते ना लोक. पोर नोकरीला लायतात, आईबाप कष्ट करून कर्ज काढून शिकवतात, मुलं नोकरीला लावतात, चारही मुलं बायका घेऊन उडून जाते. जेव्हा सिरियस होतो म्हातारा, पार दिसायला लागत नाही, पार जाम होतो, तो ध्यानी लागतो. आणि मग कोणीतरी सांगतं तुमचे वडील फार सिरियस आहे, शेवटच्या काळाला तरी भेटायला जा. मग पोरं भेटायला येते, त्याला बिचारला यम दिसते, तो काही कोणाला ओळखीत नाही. दादा ओळखलं का? आता तो का आमदार झाला, आवळ खायला ओळखत होते तेव्हा तिकडे गेला. आणि मग त्याचा शिपेना पाणी चालू, शिपेना शिपेना कळतं ना शेवटच्या घाटका. मग मुलं म्हणतात दादा काय खाता? ढेकळा आणतो का? आता ही खायची वेळ आहे का? मग ही बुद्धी चांगली आहे का वाईट आहे? हे दुर्बुद्धी ते मनरे दुर्बुद्धी ते मनरे दुर्बुद्धी ते मनरे दुर्बुद्धी ते मनरे चांगलंय. आज जरी विषय वर्ष साधाचा नसला तरी महत्वाचा मुद्दा ऐकूनच घ्या, हा शुद्ध बुद्धीवरच आहे. ज्याचे ज्याला असं वाटतं आपल्या प्रपंचात भरभराट व्हावी, तुम्ही किती खत घाला, काही क्वालिटी आणा, बाहेरून आणा, कोणाची टेक्निक वापरा, पण आई वडिलांचे आशीर्वाद नसते ते तुम्हाला यशस्वी येणार नाही. लिहून घ्या. आणि मेल्यावर दाव्याला वर्ष श्राद्धाला पंचुष्पतेची बुंदी केल्यापेक्षा जिवंतपणे ज्याचे आईबाप आज जिवंत आहे त्यांना उद्या सकाळी श्राद्ध घाला. काय करा? हो उद्या सकाळीच पासून श्राद्ध घालायला, दररोज श्राद्ध घाला वडिलाचं जिवंततेवर आईचं. बरोबर आहे का? तुम्ही म्हणता महाराज गांजा बिंजा पेले का? हो जिवंतपणे श्राद्ध घालतायत का? हो घालतायत. तुम्ही घाला ना श्राद्ध. अहो मेल्यावर तुम्ही काय करता? पिंडदान करता ना मेल्यावर. कोणासाठी करता? मेल्यावर राग फेकून दिल्यावर, आत्मा निघून गेल्यावर, अर्पण मस्तू कशाला? मातीला.
अरे जिवंतपणे अर्पण कर ना, चांगली बुद्धी आहे ना आपली। आओ श्राद्ध हा शब्द कशापासून तयार झाला? श्रद्धा या शब्दापासून। श्रद्धा म्हणजे भावना, श्रद्धा म्हणजे वासना, श्रद्धा म्हणजे इच्छा। आपल्या वडिलाची भावना काय खायवर आहे, आपल्या आई आपली आईची काय कशावर श्रद्धा आहे? काहीला जिलेबी आवडती, द्या ना 2-4 क्विंटल आणून, नाही ना मग द्या ना छटाक आणून, अहो छटाकात पाव खायचं त्यांना, असतात काहींची इच्छा। बरं, तुम्ही आतपाव जिलेबी आणा किंवा आतपाव गुलाबजांबू तुमच्या बापाजवळ द्या किंवा आईजवळ द्या, ती तुमच्याच पोराला बोली ती, अरे पप्पी आई ना ताय बापानं जिलेबी आणली, सगळी वाटून देते, एकच खाती पण तृप्त होती। तुमच्या लक्षात आलं का? ही सुबुद्धी। मग आता ही बुद्धी कोणती आहे? सुबुद्धी। हा मग ह्या असं करतो का मी? मग अशी बाबानं फार सुंदर सांगितलं, ऊस आणलं म्हणे ऊस एक जणानं, चांगला टमटमीत घर चालू होतं, आणि ऊस आल्यावर त्याचे 2 तुकडे करले होते एका बाजूनं, आता 2 तुकडे झाले, बुडखचे एका बाजूला, शेंड्याचं एका बाजूला येईन ना, जिकून शेंडा होता तिकूनच त्याचं पोरग आलं पळत, आणि जिकून बुडूक होतं तिकून भावाचं पोरग आलं। बाबानं फार मस्त सांगितलं, जवळ आल्यावर बुद्धी फिरली, आणि बुद्धी फिरल्यामुळं हात फिरली, बुडखचं आपल्या पोराकडे गेलं आणि शेंड्याचं भावाच्या पोराकडे गेलं। भाऊ बसेल होता, त्यांना सांगितलं काम बिघडलं, माया भावाची बुद्धी नुसता काय फिरला, ऊस फिरला, पण त्यांना काय समजलं, बुद्धी फिरली दुर्बुद्धी ते मना, कदा नुपजो नारायण ना। ही बुद्धी महत्वाची, आणि दुर्बुद्धी तर कधी फिरवते, त्याचे नुसते हात फिरले वाटोळ झालं। बुद्धी शुद्ध असावी, बुद्धी सात्विक असावी, मग ती कशावर अवलंबून आहे? अन्नावर अवलंबून आहे। नुसते अन्नावर आहे का? नाही। ठल विठल विठल बघा, संतांनी असा जगातला एकही विषय शिल्लक ठेवला नाही का ज्याच्यावर ते बोलले नाही, ज्याच्यावर ते चर्चा केली नाही? अवघड विषय असतील, गहन विषय असतील, गंभीरातले गंभीर विषय असतील। समाजात 4 प्रकारचे लोक आहे सज्जन, आईबाप, आईबाप सज्जन, मुलंसुद्धा सज्जन, काय आईबाप सज्जन, मुलंसुद्धा सज्जन। आईबाप विचित्र वागणारे, फार त्रास देणारे लोकाला, खोड्याच करणारे, दुर्बुद्धीचे, पोरं तशीच। माणसं म्हणते बाप व्हायचा बेटा, किती प्रकार सांगितले मी? 2, आईबाप सज्जन, मुलं सज्जन। आईबाप तुकार आपल्या भाषेत, पोरं तुकार। आता आईबाप सज्जन पण पोरं नारायक। पहिला प्रकार, आईबाप चांगले मुलं चांगले, पण इथं आईबाप चांगले पोरं विचित्र।
आणि आईबाप विचित्र पोरं मात्र चांगले, हे चार प्रकारे काय कारण आहे? माणसं म्हणते अहो ते काय आईबाप आहे देवासारखे हो माणसं, अहो काट्य काय विचित्र, काय धंदे करू राहिले, काय लोकांना त्रास देतात, काय कारण भाऊ याचं, कशामुळे बिघडले जात, काय कारण याचं समाजामध्ये विकृत अवस्था, आई वडील सज्जन मुलगा अतिरेकीसारखा वागतो, काय कारण? नुसती संगत नाही, तुकाराम महाराज बोलतात शुद्ध बीजा पोटी पोटी शुद्ध बीजा चांगल्या मुली जन्माला येण्यासाठी शुद्ध बीजापोटी फळी रसाळ गोमटी, मात आई वडील सज्जन आहे सद्विचारी आहे तरीही मुलं विचित्र का विचित्र? वडील सज्जन आहे माळकरी, आई ही माळकरी, हरिपाठ चालतो घरामध्ये, वाऱ्या चालतात पंढरीच्या आळंदीच्या, अजिबात यत किंचितही संशय घ्यायला जागा नाही, इतके सज्जन तरी मुलं विचित्र का? मनुष्य हा अनुकरण प्रिय आहे, जे दिसलं त्याच्या ओघात जातो, एखाद्याचे आमदार व्हावा आणि आपलाच मित्र असावा, निवडणूक मिरवणूक निघावी आणि त्याची मिरवणूक त्या डोली बाजावर याच्यावर त्याच्यावर नाचायला बाकीचे लोक आपल्या मनात येतात, याच्याऐवजी आपला फारम असतात. एखाद्याच्या स्मशान यात्रेमध्ये आपण जावं प्रेतयात्रेत, तरुण जावा, तरुण जावा नाही तरुण जावा, एखादा जवान मरावा, मरावा म्हणजे मरू नये पण मेलं तर आपण त्याच्या प्रेतयात्रेत गेलो. काय खरंय हो, कालच आम्ही चहा पेलो परा दिवशीच गाडीवर आलो, काय खरं नाही हो त्याच्या बाहेर आला का, चालतो का श्रीरामपूरला, म्हणजे फक्त स्मशान वैराग्य. मग एखादा सज्जन आहे, सज्जन आहे कोणालाच त्रास देणार नाही, अजिबात नाही त्रास, मनात सुद्धा येत नाही, शुद्ध बुद्धीचा आहे पण शेजारी त्रास देतो आणि त्याची बायको त्याला सांगते हो तुम्ही गेल्यानंतर हा माणूस हा फार त्रास देतो, तो म्हणतो जाऊ दे त्याचं कामच आहे, चांगल्या चांगलंच वागावा, व त्याला मर्यादा असतात ना, बांधच करीतो सदा बांधच करीतो, माणसं नसले जशी करीतो. काही लोकांना सवय त्या गवताच्या खाली माल लावायचा आणि गवतातून वर आलं का गवत कापितलं का चाललं पुढं, काय अवघडच परिस्थिती. आमच्याकडे एक जण भाऊ वाटण्या झाले,
पट्ट्या आल्या उली उली. आता 4 फुटाचे कपास लावता लावता 4 फुटाची कपाशी लावली, जरशी जागा शिल्लक राहिली. मग आता शिल्लक राहिला बांध आला. मग आता बांधायच्या पलीकडे कसं लावता येईल? त्यानं पुन्हा 4 फुट अंतर घेतलं आणि बांधायच्या पलीकडे कपाशी लावली. ते गावातले 4 शहाणे राहते ना, ते शहाणे नसतेच, ते पेटीणारेच राहते. पण लोक त्याला शहाणे म्हणते, ते मिठीतच नाही कधी. याला चांगलं बोलत येईन, त्याला चांगलं ढिल्लं पडूनच देत नाही. अरे तुझं वावर संपलं, ते म्हणे आबा नीट न्याय करायचा. हा माझा वखर आहे, हा इकून गेला इकून आला, इकून गेला इकून आला. आता इकून जायचं तर वखर मातो का? मग वखर मायत का मी घेईन का नाही? आता ही कोणती पद्धत आहे? अरे तो वावर संपला ना, तो वखर माऊ दे नाही तर तिकडे मोडून टाक, त्याच्या वावरात कसा जातो? म्हणजे ही जी विकृत बुद्धी आमची, ही कशी 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 तयार होती. मग ज्यावेळेस त्याचा त्रास देतो त्यावेळेस बायको त्याला सांगते, अहो तुम्ही जाता हा फार त्रास देतो. हे बायकोच्या मनात त्याचा राग आणि तिनं नवऱ्याच्या डोक्यात घातला. आणि मग तो म्हणतो काय, याला आता उद्या दाखूच, लय भाऱ्या सहन केलं हो, लय भाऱ्या सहन केलं. आता हे कोणाच्या मनात आलं? पत्नीच्या मनात आलं आणि पतीच्या मनात आलं. आणि त्या दिवशी योगायोगानं पिंड घडला. सिद्ध तुमच्या लक्षात आलं का मला काय म्हणायचं? विकृत विचारातून, अशुद्ध विचाराच्या बीजातून जर तो पिंड घडला, गर्भधारणा झाली, तर ते येणारं मूल आईबाप जरी सज्जन असले तर जन्माला आल्यानंतर टुकारच परत जाणार हा सिद्धांत आहे. विठाला 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 विठाला. मी नाही बोलत, जगद्गुरु संत तुकाराम महाराज पण बोलतात. काय तुका म्हणे त्यांचा नोहे वाय चाळा, आई बाप वेळा न साधी ते, आई बाप वेळा न साधी ते, आई बाप वेळा न साधी ते. साधू संत जन्माला आले, फुकट आले काय? आई बापानं भजन केला आणि संत जन्माला आला असं झालं काय? जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मी पुण्यानंतर संत जन्माला येतात, भक्त जन्माला येतो. काय बाप भजनाला लागले पंढरपूरच्या वाटाने केळं चोरीत बसले, आला भक्त जन्माला. ही कोणती आमची विकृत बुद्धी? एक बाई दुसऱ्या बाईला म्हणत होती, बाई आमचा मालक कधीच पंढरपूरला जात नाही, पण शेजारी न्याला, शेजारीच्या माणसाने न्याला. ते म्हण चांगलं झालं मग, देव देव होईन ना. काय खरं आहे बाई म्हणे, तुम्हाला माहिती आहे आमची परिस्थिती, माझ्या नवऱ्याची अंगठी तुटेल चप्पल होती, पाय कपडे फाटके होते, पण नेलं बाई म्हणे. चांगलं झालं ना, देव देव होईन ना मावशी. ते म्हणे बाई काय खरं आहे दिंड्याचं, माझ्या नवऱ्याची तुटेल अंगठीची चप्पल कोणा मारली बाया म्हणे. ते म्हणे मग काय केलं? मग नाईलाज झाला म्हणे, माझ्या मालकानं कोणाची कानू कोरी खट घालून आले परमार्थ. आणि मी म्हणत होते म्हणे, 2 गोण्या लोक रस्त्यानं लय केळं वाटी ते, बिस्किटाचे पुढे वाटी ते, माझ्या मालकाने एकच गोणी नेली आणि ती 8 दिवस आणली म्हणे. अरे कोणत्या बुद्धीचा फार मारत आहे? सरळ असावा सरळ. नेहमी कीर्तना सांगत असतो, आम्ही किती केलं याच्यापेक्षा कसं केलं. क्वांटिटीला महत्व नाही, क्वालिटी इज क्लिअर. क्वालिटी पाहिजे. आम्ही किती दिवस जगलो याला महत्व नाही, कसे जगलो, निर्दोष जगलो पाहिजे. नाही तर लोक शेतेचे ना म्हणतो, हा कुत्ते बुकते हत्ती चेलते हिवारे हत्ती हत्तीनं केले कार्यक्रम बरेच जणांचे, आणि म्हणतो कुत्ते बोकते हत्ती चेलते, अरे हत्ती कशाचा नाही का? किती दिवस जगलो याच्यापेक्षा कसे जगलो, किती पैसे कमावले याच्यापेक्षा कसे कमावले, किती मुलं झाले याच्यापेक्षा झालेले मरोळ आम्ही काय संस्कार केले हा महत्वाचा भाग आहे. किती परमार्थ केला याला महत्व नाही, आमची आजची स्थिती काय आहे, मानसिक स्थिती. परिस्थिती बदलण्यासाठी परमार्थ नाही, स्थिती बदलण्यासाठी. परिस्थिती बदलण्यासाठी प्रपंच आहे, कमवा धंदा करा, काही करा धंदा, तुम्हाला येईन तो करा. हा धंदा आहे तो. नाही का? तुम्हाला ज्याला जमन ते करा ना, त्याचे फळं मात्र. हा मग ते तुमचं पाहून घ्या, नाही तर महाराजांनी सांगितलं. या 2 गोष्टी फार विचित्र आहे बरं का, ऐकून घ्या. प्रपंचातून यशस्वी व्हायचं असेल तर जसं कविता धडा वगैरे आहे ना, तशी आर्या एक पद्धत आहे.
कवनाची आर्या, आणि ती मोरोपंताची आर्या आहे. तुम्हाला आता माहीत नाही आमच्या जुन्या काळातली गोष्ट काय म्हणायचे, मोरोपंताची आर्या. आर्या म्हणजे ज्याला आपण आता दोहे वगैरे म्हणतो ना, फार सुंदर आहे, अतिशय काळजीपूर्वक आहे, का जीवनात महत्वाची. बघा, मान ज्याला आपलं जीवन उज्ज्वल भविताकडे न्यायचं त्याच्याही कामाचे, आणि ज्याला आपलं जीवन जागेवर खतम करायचं त्याच्या बी कामाची. हे दोन मार्ग आहे, सुमार्ग कुमार्ग, म्हणजे चांगली बुद्धी वाईट बुद्धी, ठरवा तुम्ही काय करायचं. बघा आर्या कशी, काळजीपूर्वक ऐका. कनक और कांता द्वय कातराया, कनक कनक म्हणजे सोनं म्हणजेच पैसा, और कांता कांता म्हणजे स्त्री. कनक और कांता द्वय कातराया, दोन कात्री आहे, या दोन काय आहे, कात्री. केल्या विधीने नर कातराया, काय विधी केला तुम्ही त्याच्यावर कात्रण होते. जो सापडे ना नरकातराया, तो योग्य होतो नरकातराया. कळलं तुम्हाला, मग काय सांगायची गरज नाही. कनक और कांता, कनक और कांता द्वय कातराया, दोन कात्री आणि हे दोन तरायला सुद्धा उपयोगी. द्वय कातराया, द्वय कातराया, द्वय कातराया, का इकडे इकडे करा. द्वय कातराया म्हणजे दोन कात्री, आणि ह्याच दोन गोष्टी पैशांना परमार्थ करता येतो. स्त्री व्यवस्थित असेल, आपल्याला साथ देत असेल, तर तिच्या साथीने परमार्थही घडतो. द्वय का तराया, तरण्यासाठी सुद्धा ह्या दोन गोष्टी कामाच्या आहेत. कनकावर कांता द्वय का तराया, आता कातराया का तराया हे तुम्हाला कधी कळेल, केल्या विधीने नर कातराया किंवा केल्या विधीने नर नरका तराया, नरका तराया, नरकातून तरुण जाण्यासाठी ह्या दोन गोष्टी कामाच्या आहेत. आता तुम्ही विधी काय केला, पैशासाठी कुठं नाही केले का, मग कातरलेच. जो सापडे ना नरकातराया, ज्यांना योग्य व्यवहार केला तो कातरायला सापडत नाही, तो नियमाच्या बाहेर निघून जातो, तो योग्य होतो नरकातराया. आणि जर का सापडला, जो सापडे नरकातराया, तो योग्य होतो नरकातराया, 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 नर कातराया. मग तुम्हीच ठरवा, कातरायचं का मोकळं निघून जायचं. म्हणून किती पैसे कमावले याला महत्व नाही, किती मुलं झाले याला महत्व नाही, झालेले मुलांवर आम्ही चांगले संस्कार करावे, कारण चांगले संस्कार, चांगले मुलं हे धनच आहे. ओ नुसत्या पैशाला काय करता तुम्ही, पैसे कमवतो आपण, मान कमवतो, बाहेरून घरी आणून देतो, घरचे धोरणावर आहे का हे पाहिलं पाहिजे ना, शी अवलोकन केलं पाहिजे ना, म्हणून जास्त पैशावाल्याचे पोरं जास्त बिघडलेले पाहायला मिळतात. खाणापिनाच्या यांच्या आता काही धाकच नाही ना, सापाड्यासारखं ना घ्यायचे, आणि गरीबाच्या पोराला म्हणतात पप्प्या चाल ना गाडी तुला नेतो ना धाब्यावर, हे गेलं ते गेलं. हा हे एकजण फार मी गेल्या वर्षी मला सांगितलं असं, मुद्दाम सांगतो काही महत्त्वाचे नैतिक मूल्याच्या गोष्टी सांगितल्याच पाहिजे, हाच परमार्थ आहे. आम्ही आधी प्रपंच करावं नेटका, प्रपंच नियमानं करणे म्हणजेच परमार्थ, आणि परमार्थ नाटकानं करणेच म्हणजेच गद्दारी. खोटा परमार्थ नाही, नकली पण लोकाला दिसेन असा नाही, देवळात जातो बाहेर लगेच गोनाची कारण चप्पल घालून काय. एक जण रुबाबदार चालायचा खेड्यामध्ये, अरे बा पंक्तीचा टाईम होत आला ना, मला अजून काय आमटीचा वास येई ना, येऊन जायले का, कॅन्सल झाली का आजची, असं का आजी पंगत, असं का मी सांगतो ना, मग आजी पंगत होणार होती ना, ती होणार आहे कीर्तनानंतर. रुबाबदार चालतो रे, काय तुम्ही लय सा आपण चालतं काय, काही नाही तुमचं
काही इस्टेट नाही, काही नाही, लय रुपयादार चाल म्हणजे येडे काय तुम्ही, आपण काय साधे काय, आपल्या गरज नाही, भावबंधाची गरज नाही, गावातल्या तर कोणाचीच गरज नाही, पाहुण्याची बी गरज नाही, म्हणे असं काय तुमजवळ, आपल्याजवळ जे धन आहे ते कोणाजवळच नाही म्हणे, म्हणे कसं काय म्हणले, आपल्याजवळ पाच पोर आहे, पाच मुलं आहे, एक पोरगी, चार खांदेकरी, एक पानाड्या, ओके भाग्यवाणी भाऊ म्हणे पाच मुलं आहे तुम्हाला, आनंद आहे म्हणे, दाखवता का मुलं, सध्या तीन जेलमध्ये दोन फरार आहे, आता काय घासले टाकून पेटी दाखा, अहो शंभर कौरव होते, एक पोरगी होती ती दुःशीला, नाव त्यांचे तसे दुर्योधन, दुःशासन, दुविकर्ण, पुरीचं नाव दुःशीला, नाव असे विचित्र, अहो भगवान स्वतः भेटले, हो कृष्ण किती बारे भेटले दुर्योधनाला, सुधारले का, म्हणजे चांगले परमार्थात राहून सुद्धा सुधरतीलच याची गॅरंटी नाही, म्हणून चांगली बुद्धी राहण्यासाठी सत्संग असावा अभंगाच्या प्रथम चरणात, कदा नपजो नारायणा, आई वडिलाच्या मनात विचित्र विचार आले म्हणजेच अशुद्ध वैचारिक बीजातून निर्मिती झाली, एखादा चोर आहे धंदे चोरीचे, जामीन झाला सुटला आणि गावातून चालला पण शेजारी सप्ता दिसला, बुद्धी जे होत बुद्धीमध्ये सप्ता बघितल्यावर बुद्धी फिरली, अरारा काय विचित्र वागतो आपण, अरे गरीब लोक आहेत तिकडचे कपडे पण काय आनंदानं हसते खेळते जेवण करते, काय फुगड्या खेळते, काय हरिपाठ करते आणि काय आपण चोऱ्या करतो, काय पोलिसाच्या ताब्यात जातो, अरे 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 बुद्धी फिरली चांगल्या बाजूला आली, अरे 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 तीन महिने जेलमध्ये होता, आपण आता हे धंदे सोडून देऊ, जसं असं तसं बस देव देव करू,
आपलं जसं चालन तसं चांगली बुद्धी झाली, घरी गेला योगायोगानं पिंड घडला, माणसं म्हणे अय माणूस जेलमध्ये लई भाऱ्या गेला चोऱ्या करताना, पण पोरग लई भारी भजन म्हणत. आलं का लक्षात तुमच्या? एका बॅटरीक नाही तुम्हाला उजेडात मारून दाखवू. हा अहो हिरण्य कश्यपू राक्षस भक्त प्रल्हाद जन्माला याव कशाचे परिणाम? कया धुन भजन ऐकलं नारदाचं. हिरण्य कश्यपून ऐकलं, त्यानं सांगितलं मला नारद भेटला, तो नारायण म्हण म्हणला. मी म्हणलोच नाही. बाई हुशार असते, बाईना नवऱ्याकडून 108 बाऱ्या नाव काढून घेतलं. का तुम्ही चालले होते शिकारीला? नाही नाही मांजराडी गेली. कशी मांजराडी गेली? ते नारदच भेटलं. काय तो हिरण्य कश्यपू म्हणतो काय तुला? मग ते काय म्हणले? ते म्हणले मन नारायण. बायकोला सापडलं औषध, तिनं काउंटिंगला सुरुवात केली एक. आणि हे बाया आणि तुम्ही तर कधी देवाचं नाव घेत नाही, तुम्हाला म्हणला म्हणजे हा ना मला म्हणला. काय म्हणला? तो म्हणला म्हण नारद. मी म्हण नारायण मी म्हणलोच नाही. हा बरे नाही म्हणले म्हणे तुम्ही, आपलं काय तो धंदा आहे का म्हणे? त्या देवाचं नाव घ्यायचं काय उरलं त्याच्या वाचून? आणि तुम्हाला म्हणतो म्हणे, आणि तुमच्यासारख्याला थरथर कापते लोक, आणि तो नारद ते चेंडीवाला, आणि तुम्हाला म्हणला. काय म्हणला? तो म्हणे म्हण नारायण. मी म्हणलेच नाही. आग बाया बरं झालं, हिनं काउंटिंगला सुरुवात केली. 5, 7, 8 108 बाऱ्या काढून घेतलं. त्यानं ऐकलं ना भाऊ मधी हे गर्भसंस्कार. आता एखाद्या बाईच्या मुलीच्या पोटात गर्भ असेल आता, आणि तिनं मालिका पाहिली, मग ते येणाऱ्या मुलाची काय चूक? येणाऱ्या मुलं ही वस्तुस्थिती बघून घ्या तुम्ही, हे काय खोटं नाही, वस्तुस्थिती. आम्ही आमचं बिघडितो का लोकच बिघडितो? आमचंच बिघडितो. म्हणून महाराज म्हणतात दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायण विठो बार कुमार. म्हणून बुद्धी जाग्यावर राहण्यासाठी अनेक कारण आहे. एक तर जन्म व्यवस्थित म्हणजे शुद्ध बीजापोटी चांगल्या वैचारिक पातळीनं घडावं. दुसरी गोष्ट युक्त आहार विहार, अन्न शुद्ध असावं, त्यांना रक्त तयार होतं शुद्ध, विचार शुद्ध होतात, आचार शुद्ध होतात, वागतात शुद्ध. आणि याच्यासाठी संगत पाहिजे. संगत कोणाची पाहिजे? संतन के संग लाग रे हुदरियाची मने संतन के संग लागरे तेरी संगत संतन की करले जन्म का सार्थक कछु करले संगत संतन की करले. हो वाल्या कोळ्याला क्षणभर संगत झाली नारदाची, बुद्धी फिरली, वाल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी झाला. असाच एक अंगुलीमाल म्हणून गौतम बुद्धाला भेटला होता, अंगुलीमाल त्याचं नाव. माणूस कापला का त्याची करंगळीची माळ का गळ्यात, माळ्याच्या माळीच त्याच्या, माणूस कापला का करंगळी, म्हणून अंगुली माल त्याचं नाव पडलं.
तो गौतम बुद्धाला भेटला, सांगितलं तू माझ्याकडं कशाला आला, मी डाकू आहे. त्याने सांगितलं म्हणूनच आलो तुझ्याकडं, मला काहीतरी दान दे. गौतम बुद्धाला म्हणतो तो म्हणे मी काय दान देऊ, मी तर डाकू आहे, मी तर चोऱ्या करतो, मी तर लुटून खातो. त्याने सांगितलं काही दी दान म्हणून. ते होतं लिंबाच्या झाडाखाली, ते म्हणे एक पान तोडून दे तरी मी समाधानी. कोण म्हणतो? गौतम बुद्ध. ते म्हणे एक पान त्याच जवळ होता कोयता, खटकन मारल्या एक फाटी तोडली, फाटी घे म्हणे तुला. ते म्हणे मला एक पान लागत होतं, फाटी का तोडली? तो म्हणे जरा जरा बेकार दिखताय तू, काटू घेते रे बहुत काटे म्हणे. मी काय मागितलं? ते म्हणे एक पान. मग मी फाटीच दिली ना म्हणे. नाही म्हणे मला एकच पान दे, फाटी पुन्हा जोडून दे. ते वेगळं कुछ है काय बोले? तो म्हणतो महाराज ये काय फाटी आप कशी काय चिटकेंगी? अरे बोले नाही चिपकेंगी तो फिर तोडी क्यों? तुला जर चिटकावता येत नाही किंवा तुला जर जीवदान देता येत नाही तर तुला जीव कसा काय घेण्याचा अधिकार कोणी दिला? बुद्धी फिरली ना भाऊ, आपण एवढे लोक मारले आपल्याला यांना जन्म नाही देता येत, आपण यायला मारण्याचा काय अधिकार आहे आपल्याला? बुद्धी फिरली. गौतम बुद्धाच्या विचारानं त्याची बुद्धी फिरली, मोठा भिक्षुक संन्यासी झाला, निघून गेला. हा संतांचा फायदा. अ संगतीचं फार महत्त्वाचं आहे जीवनात. थोडी संगत चुकली, साधं उदाहरण देतो साधं, गावातले दोन पोरं असे तसे 10वी शिकले 12वी शिकले, परिस्थितीना दोघाला शिकता आलं नाही. वडिलाला फी भरायला अडचण होती. मग एक भजनी होतं, ते बाप ते म्हणे अ तुमचं पोरगं जाऊन देणं आळंदीला, महाराज होऊन येईन ना. ते म्हणे हो राव, त्यानं पाठीला आळंदीला. आणि ते दुसरं होतं, ते म्हणे आता आपलं आळंदीला काय खरं आहे, या पोराला काही येत नाही, लय यंत्र आहे, मग डोरं घेऊन द्या म्हणे गावात येईल. आता दोन सख्खे जवळचे मित्र बरं का, चांगले जीवाचे मित्र, ते गेलं आळंदीला, हिरायलं गावात, चार पाच वर्ष गेले असे निघून. ते तिकडून 4 वर्ष झाल्यानंतर महाराज होऊन आले, कीर्तनकार प्रवचनकार, ते गंध ते थाट वगैरे, ते अगदी महाराज सारखे दिसायला आणि असायला बी बरं का. आले ते गावात आणि हे होतं त्याच, पण यांना काय केलं परिस्थितीमुळं, कोणाच्या शेंगाचोर, लहान मोठं पाकिट मार अमक दमक, आणि 2-3 बारे ते चक्कर मारून आलतं सासुरवाडीला. पोलीस मामाना नेलं होत आणि लोकांचं माहीत होतं हे चोट्टय. आता त्याची इच्छा नव्हती पण परिस्थितीमुळं झालं. आणि हे आळंद देऊन आलं हा मित्र आणि दोघांची मैत्री, त्याला माहीत नाही हा गावात काय कुठं नाही करतो, आणि याला माहीत नाही तो काय करून आला. देवळावर बसले बसले अरे काय गणपत कधी आला, मी परदेशी चालो, तू काय करतं काय नाही, मी गावात आज गळ्यात हात घातले आणि चालले जुन्या दुकानात पहिल्या जिथं जात होते तिथं आपले चॉकलेट बिस्किट खायला. कोण कोण? गावातला आणि तो महाराज झालेला मित्र. दुसऱ्यांना पाहिलं हो बाबू येतच दिसत, हे बी आळंदील जाऊन तेच करत का काय करू का? कोणाच्याच गळ्यात हात घातला? कुसंगे नाडीला साधू जय जा, कुसंगे नाडीला साधू जय जा, हे हे कुसंगे नाडीला साधू जय जा, कुसंगे नाडीला साधू जय जा, एकनाथ संगे इरा तो मंगला. संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडला साधू जायचा. ओढाळाच्या संगे सात्विक नासली, क्षण एक गेली समागमे.
हिरा ठेविता आयरणी वाचे मारिता जो घणी तोच मोल पावे खरा करण्याचा होय चुरा. असा हिरा ढेकून संघ जवळ गेल्यावर बगरा होतो. संगत मी एका ठिकाणी कार्यक्रमाला गेलो, कीर्तन आटपल्यावर माझ्या वयाचा चाल म्हणजे अरे महाराज म्हणजे अरे आता जाणार का म्हणलं नाही नाही लय लांब आहे सकाळी जाईल मग चला ना आपली इथे म्हणलं चालतो पण स्वतंत्र खोली का आरामाला नाही तर तुम्ही प्रेमाने यायचं एकच खोली पोऱ्या सरक तिकडं पलंगा खाली घाल प्रेमानं नको तस नाही नाही म्हणे चार पाच खोले हा मग अडचणी तर शेअरमध्ये उली उली खोल्या राहत्या पण प्रेमाने नेलं अडचण होती आणि मग हे डाग पडलो आम्हाला लय अडचण आहे तुम्हाला काय आम्हाला सोयीचं दिसतं का घरी गेलं नाही नाही ते एका ठिकाणी हार घातला ते हार सकाळीच घेतला होते नाही ते बिचारे सुकू नये म्हणून पाणी मारलं होतं आता ते पाणी मारलं ते ओल्लं झालं आणि ते घातलं आम्ही इथं आणि त्याचे पहिले पिवळे डाग आम्ही गेलो घरी ते म्हणे काय महाराज घरचे असं कुठं वरण पेत असते काय इथं अरे म्हणलं ते हारच आता शिक मापात कीर्तन आलं समजलं का हा आता तुम्हाला सुद्धा माहिती आहे आता हे महाराज जर कीर्तनला गेले इकडे तिकडे 8 दिवस राहिले इथं आणि समजा यांचे लग्न व्हायले का मला माहीत नाही पण समजा झाले असं धरतो तर यांच्या घरी जर विचारलं समजा बाई बाई महाराज कुठे गेले काय माहिती बाया 8 दिवस पटून कुठं बॉम्बला ते आता ते बॉम्बला लिहिले की सांगितलं महाराज चाल आपली धार मला गेलो चा घेणार का घेतले बैठकीमध्ये बाकी सगळे जास्तीच्या खोल्यात बैठकीत फॅन लावलेला इकून तो झोपला इकून मी झोपलो फॅन चालू 1-1.5 वाजेपर्यंत गप्पा चालल्या पाणी कसं पाऊस कसं मुलं बाळ शिक्षण आमक तुम्ही अजून काय काय धंदे करता वगैरे वगैरे काय असं ते चर्चा झाली आणि बोलता बोलता 1:30 वाजता तो कवा झोपी गेला मला माहीत नाही आणि मी ऐकता ऐकता कधी झोपी गेलो मला माहीत नाही 2:30 वाजले त्याचा फुल कार्यक्रम लागला माझी रेंजमध्ये आलो मी मस्त पैकी 2:30 वाजले बहो ना असा कानात आवाज उठ 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 पाहतो काय वय बाहेर वय का बाहेर मकार हिंड देखून इकडे बी देणार घेण्याचं व बाहेर गडबडो मी असं म्हणलं बरं का आता मी आपला थोड्या वेळ उभा बसलो तिथं पलंग याच्यावर खाट खाटावर अरे पाहतो काय उतर 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 खाली वय बाहेर उतर खाली उतर खाली मी आपला पटका घातला पिशी घेत दरोज्यापाशी गेलो दरोजा वाजीला दरोज्याचा आवाज ऐकून त्याची बायकून आय आतून आली म्हणे काय महाराज का हो म्हणलं काय बाई हा माणूस झोपूनच देईन माई काही चूक नाही म्हणलं ते बाई आणि त्याची बायको लागले हसायला मी म्हणलं मावशी तुम्ही हसू राहिले माई हाल चालली काय म्हणले काय म्हणते ते म्हणलं तो गुठ पाहतो काय उतर खाली वय बाहेर म्हणलं माई काही चूक नाही ते म्हणे तुम्हाला तर आज म्हणलं म्हणे त्याची बायकोही म्हणे तिला दररोज म्हणतो म्हणे म्हणलं बाई तिला नांदायचं आहे काय संबंध मी काय ऐकून घेऊ ते तसं नाही महाराज तो एसटीत कंडक्टर आहे म्हणे 1-2 तास कंडक्टरच्या स्वभावाची मला गाठ पडली संगतीची म्हणून चांगली संगत पाहिजे आणि ही सुबुद्धी सिद्धासनावर पाहिजे सिद्धासन पाहिजे एक छोटस उदाहरण बस विठाला 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 संत ज्ञानेश्वर महाराज सिद्ध बेटावर होते ते सिद्ध आसन होते सुबुद्धीचे घालून सिद्धासन आहे ना सद्गु बोला 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 सुबुद्धीचे घालून सिंहासन वाजा घालून सिंहासन वरी सद्गुरुची दया पूर्ण सद्गुरुची दया पूर्ण ऐसे आसनानी वरती सिंहासन
गण नारायण झाली संध्या संदेह माझा गेला आत्माराम सेजे पहुडला किंवा सेजे पहुडला किंवा हृदय प्रगटला म्हणजे सद्बुद्धीचे घालून सिंहासन जे आसन घालायचं सिद्धासन ते सद्बुद्धीच्या जोरावर आणि एकदा संध्या झाली परमार्थिक संदेह गेला संदेह गेल्यामध्ये शुद्ध झाला बस दुर्बुद्धी ते म्हणा कदा नुपजो नारायण ज्ञानेश्वर दुर्बुद्धी ते म्हणा कदा नुपजो नारायण विनंती केली सगळ्यासाठी आता मजा ऐसे करी राहून गेलं पाहू आता म्हणजे मला बोला मी सांगेन असं नाही बरं का उपजला भाव हा भाव लवकर उपजत नाही निर्माण होत नाही पण झाला तर तुमच्या कृपेनं सिद्धी जाऊ द्या तू का म्हणे आता शिवा गणोबा महाराजांच्या चरणी समर्पित करून आदरणीय धमडरे पाटील आणि गावकरी मंडळी यांनी एकदा पुन्हा मला तुमच्या सेवेची संधी दिली भगवंताच्या सेवेची संधी दिली तुमच्या दर्शनाचा लाभ दिला याबद्दल मी सर्व गावकऱ्यांचे आभार मानतो आणि शिवा माझ्या गुरुचरणी आणि भगवान गणोबाच्या चरणी समर्पित करतो श्रद्धेनं परमार्थ करा तुमची इच्छाच पूर्ण होईल जागृत देवस्थान आहे आणि ते जागृत तुम्ही ठेवलं हे तुमचं भाग्य नाही तर बहुतेक ठिकाणी बऱ्याच भानगडी देवस्थानाला हो बऱ्याच भानगडी आणि त्या साऱ्या खोट्या आहे
उगा अंगात यायचं. आमच्या इथं एक म्हसोबा आहे गावा शेजारी, त्याच्या अंगात आलं आणि त्याला धरलं एका त्याच्या भक्ताना आवळून असं आवळून. महाराज झाडाला पिळे देऊ नका. हा तो म्हणतो डिल्ल सोड बेड्या मोडतीन. डिल्ल्या सोड बेड्या मोडती बघा बाईच्या अंगात आलं. एक बाई हुशार होती, ती म्हणे 10 रुपये कोणाचे पैडे का नव्हते, म्हणे मायाच असतील. हे सगळे नाटक हे पोट भाजायसाठी. इथं जी शुद्धता आहे ही ठेवा, तुमचं कल्याणच होईल. जय जय विठ्ठल.